की झलक एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी। प्रज्ञा, प्रजासत्ताक दिनाला राजपथावरती जी परेड असते त्या परेडवरती महाराष्ट्राचा चित्ररथ सादर होतोय, ही सगळ्या तमाम मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे आणि ही या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक आहे। महाराष्ट्राची बायोडायव्हर्सिटी अर्थात महाराष्ट्राची जैव विविधता ही या चित्ररथाची थीम आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा हा चित्ररथ जो आहे तो 26 जानेवारीला राजपथावरती झळकताना आपल्याला दिसेल। महाराष्ट्राची बायोडायव्हर्सिटीची जी प्रतीकं आहेत ती सगळी याच्यामध्ये दिसतात। ही कास पठारावरची फुलं आहेत आणि हा ब्ल्यू मॉर्मॉन फुलपाखरू, ज्याला एक विशेष फुलपाखरूचा दर्जा दिलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि याच पद्धतीनं इतर जी माणकं आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत। थोडक्यात हा चित्ररथ कसा असणार आहे त्याचं मॉडेल आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। महाराष्ट्र लिहिलेलं हे नाव ब्ल्यू मॉर्मॉन असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळी प्रतीकं असतील। सांस्कृतिक विभागाचे सचिव चवरे साहेब आत्ता माझ्यासोबत आहेत। चवरे साहेब, काय वैशिष्ट्य असणार आहेत आपल्या चित्ररथाची यावेळची, थोडक्यात एक्सप्लेन करू। यावर्षीचा चित्ररथ आपला महाराष्ट्राची जैवविविधता आणि महाराष्ट्राची जैव मानके यावर आधारित आहे। या चित्ररथावर आपण जर का पुढच्या ट्रॅक्टरवर पाहिलं तर आपल्याला ब्ल्यू मॉर्मॉन हे राज्यानं आपल्या घोषित केलेलं हे पहिलं फुलपाखरू आहे की जे ब्ल्यू मॉर्मॉन नावानं भीमाशंकर वगैरे भागात आढळतं, हे आपण आपल्या ट्रेलरवर ट्रॅक्टरवर पहिल्यांदा ठेवलेलं आहे। हे 8 फुटाचं असणार आहे, याचे 6 फूट असे याचे विंग्ज आहेत, हे असे उघडझाप करणार आहे विंगचे आणि याच्या याच्या खाली हे महाराष्ट्राचं फूल तामण फूल आहे, मोठा भंडारा म्हणतो, त्याची फुलं ही आहेत, त्याच्यावर हे फुलपाखरू बसवलेलं आहे दिसवलेलं आहे। आता पाठीमागं आपण बघाल तर हे कास पठार आहे, कास पठारावरची विविधांगी रंगी फुलं आहेत आणि त्याच्यावर सापडणारा सरडा सुपरबा नावाची एक ही जात आहे। हा सरडा सुपरबा ही एक सरड्याची जात आहे छोटी, हे अतिशय देखणी जात आहे, याचा आपण याच्यावर माउंट केलेली आहे। त्याच्यावर हे जो आहे तो आपला राज्य प्राणी शेकरू जो भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळतो, ते शेकरूची प्रतिमा इथं आपण केलेली आहे। जो हा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि संरक्षित अभयारण्यात त्याचं आता वास्तव्य आहे भीमाशंकरला। आणि त्याच्याच खाली बरोबर राज्याचा पक्षी हरियाल, या पक्षाला आपण इथं दाखवलेलं आहे। हरियाल त्याला आपण पिवळं कबूतर सुद्धा असं म्हणतो, हे पिवळं कबूतर आहे। हा वाघ आहे, विदर्भाचा आपला जो विदर्भामध्ये आढळणारा हा पट्टेरी वाघ आहे, तो वाघाला आपण या ठिकाणी दाखवलेला आहे। त्याच्याबरोबर आपण हा माळढोक आहे जो की आता दुर्मिळ होत चाललेला आहे, म्हणजे जवळजवळ नामशेष होत चाललेला आहे। याचं सोलापूरला नान्नज इथं एक अभयारण्य आहे, तिथं याच्यासाठी संरक्षण केलं जातं। त्याच्यानंतर नव्यानं सापडलेला हा खेकडा आहे, ज्याला गुबर नोटोरिया काय ठेवलं, याचं नाव आहे गुबर नोटोरिया ठाकरियाना। फुलपाखराचे पंख आहेत ते असे उघडझाप करताना आपल्याला दिसणार आहे। बायोडायव्हर्सिटी ही थीम निवडण्यापाठीमागचं कारण काय? एक तर महाराष्ट्र आपलं बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप मोठं काम करत आहे। महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की जिथं वेगवेगळे बायोसिंबल्स आपण घोषित केलेले आहेत आणि हे राज्याचं काम आपलं सर्वांपर्यंत पोहोचावं, आपली राज्य मानकं कोणती आहेत ती सर्वांपर्यंत पोहोचावीत, हा एक दृष्टिकोन याच्या मागं होता। आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आपण आतापर्यंत केलेली प्रगती आहे ती पर्यावरणामध्ये काय प्रगती आहे हे दाखवायचं होतं। साकार करणारी टीम, चित्ररथ साकार करणारी ही तर टीम शुभ आर्ट्स म्हणून नागपूरची टीम आहे, त्यांनाही टेंडर मिळालेलं आहे आणि त्यांचे जवळजवळ 30 कलाकार हे टीम चित्ररथावर काम करत आहे। तर ही आहे महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक आणि हा ब्ल्यू मॉर्मॉन जो आपला विशेष फुलपाखरू आहे त्याची ही पंख जी आहेत ती सुद्धा राजपथावरती अशा पद्धतीनं हलताना आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि सर्व मराठी जनांसाठी ही अभिमानाची बाब असेल की 12 राज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे चित्ररथासाठी, त्याच्यामध्ये यावेळी महाराष्ट्र देखील आहे। प्रशांत, खरंय त्या क्षणाची प्रतीक्षा असेल जेव्हा महाराष्ट्राचा हा चित्ररथ दिमागदारपणे या संचलनामध्ये सहभागी होईल। प्रशांत, धन्यवाद या चित्ररथाची पहिली झलक आमच्यापर्यंत पोहोचवल्या।